भाजप सरकारनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केल्यानं शिवसेनेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपनं घटनेचा खून पाडलाय. हिंमत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. भाजपच्या या खेळीविरुद्ध राज्यपालांकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. फडणवीस सरकारवर वाजपेयींच्या 13 दिवसांच्या सरकारसारखी पराभवाची पाळी येणार होती असं दिवाकर रावते म्हणाले. घटनेचा गळा घोटून घटनेचा खून पाडून आज आवाजी मतदानानं कळता नियम क्रमांक 23 प्रमाणे यांना मतदान घ्यायला हवं होतं. विश्वासदर्शक ठरावाची जी प्रथा परंपरा होती ती पायधुळी तुडवण्याचं काम आज भाजपाकडून झालंय आणि म्हणून याचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय. तुमच्यात हिंमत असेल तर अनेक सभागृहामध्ये विश्वास असे ठेवा पुन्हा आणि आपली किती मेजॉरिटी तुमची आहे ती दाखवा. 25 नुसार अध्यक्षांना हे म्हणावं लागतं, अनुकूल आणि प्रतिकूल यावर मतदान घ्यावं लागतं. पण पहिल्यांदा या सदनामध्ये असं घडलं की अध्यक्ष हे एवढे भांबावलेले होते का मुद्दाम करत होते माहित नाही. अनुकूल आणि संमत अशा प्रकारचं त्यांनी केलं, प्रतिकूल विचारलं नाही. मतदान गुंडाळण्याचं या 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रथमतः असं घडलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.